मित्र आता डिलीट झालेले आहे. काय होईल, काय चाललंय? मित्रांबरोबर असता शनिवार रविवार. हो, मला फिरायची आवड आहे, त्यामुळे मी एव्हरी सॅटर्डे संडे कुठे ना कुठे. घरी बसायला आवडत नाही मला सॅटर्डे संडे. बरं बरं, तुमचं काय म्हणणं आहे? हां, खूप फिरतात. मी तुम्हाला पाय दुखेपर्यंत फिरतात तुमचे? मी एवढी नाही फिरली, ते फिरतात. अरे भाई, तुमचं म्हणणं आहे की त्यांनी फिरणं कमी करा, फिरणं कमी करा. आता तुम्ही काय द्याल सल्ला तुमच्या मुलीला? काही नाही, तिने जरा थोडा आता जास्त बोलावं बोलावं. अच्छा. आणि सगळ्यांना सांभाळून घ्या, आई वडिलांना, सासू सासऱ्यांना. बाकी काय नाही, मग तिच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे. बाबा, तिला ज्या सवयी आहे आता त्या कमी बोलण्याच्या, आता तिच्या सासू सासऱ्यांच्या सुद्धा अपेक्षा आहे की तिने थोडं बोललं पाहिजे. आणि आता पुढे त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या घ्यायला पाहिजे. कमी बोलता? हो, काय खरंय? हो, खूप कमी बोलता. बऱ्यापैकी कमी बोलते. बरं, जाऊ बाई. साहेबांनी वीकेंड, दर वीकेंडला बाहेर जाणं बंद करावं. ते प्रत्येक क्षण रविवारी बाहेरच असतात. आणि मेन म्हणजे मित्राचं असो किंवा मित्राच्या परिवारात कोणाचंही लग्न असो, ते अटेंड केल्याशिवाय राहत नाही. मग विचार करत नाही, केरळला असो, आसामला असो, कुठेही जायला ते तयार असतात अगदी. ते बघून ठेवतात सगळी लग्न. आपल्या लग्नात काय करायचं हे प्लॅनिंग चाललंय त्यांचं. त्या दोघांच्या स्वभावाबद्दल जर आम्हाला ऐकायला आवडेल इतरांकडून सगळ्यांकडून. तो खूप खेळकर वृत्तीचा आहे आणि असा सोजवळ सालस या सर्व उपमा त्याला शोभून दिसतील असा आहे तो. बरोबर. चिली माझ्या ह्या वहिनी आहे, म्हणजे एकदम अबोलीचं फुल आणि निरव शांततेचं प्रतीक. पण लग्नानंतर त्यांची सवय मोडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि माझा दादा एकदम नेहमी हसत खेळत राहणारा जॉली पर्सन, सगळ्यात नेहमी लहान असो मोठे असो लगेच मिसळून जातो, कोणाचं कधी मन दुखत नाही. तर यांनी नेहमी असंच राहावं आणि दोघांना सांभाळून घ्यावं. एकमेक, मला तुम्हाला विचारायचंय ताई, लग्नानंतर सगळ्यात जास्त कोणाला मिस करा? नक्कीच आई. का? म्हणजे ऍक्च्युली मी तिच्या जास्त क्लोज आहे आणि असं तिच्यापासून कधी असं जास्त वेळ लांब नाही राहिली, त्यामुळे तिला जास्त मिस करत. आता त्या कुठे कुठे असतात? रावेर. हो, रावेर. आता इकडे कल्याणला येऊन किती महिने झाले? एक महिना झाला. एक महिना, काळजी करू नका आई. एक महिना झालेला आहे, आता लांब राहायची सवय झालेली आहे, कारण तिकडे फार जवळीक वाढायला लागली. बरं, आता खेळ खऱ्या खोट्याचा बघूया काय होणार, काय घडणार. मी विधान करणार आणि मग त्यानंतर त्या विधानावरचं उत्तर द्यायचं आहे. पहिलं विधान असं आहे की लग्नानंतर मिस्टरांनी लवकर झोपलं पाहिजे. खरं खरं खोट काय आहे, काय आहे म्हणजे मला कळलं काय हो, सांगा काय. ते खूप लेट झोपतात. हो, काय उशिरा झोपलं तर सकाळी तर वेळेवर उठतो जनरली. बाबा बाबा, ऑफिस टाइमला उठतो मी माझ्या बाबा. तुमचं म्हणणं किती वाजता उठायला पाहिजे? साडेसहाला त्यानं उठलं पाहिजे बाबा. अरे बाबा, मग मान्य आहे का हे? नाही नाही, तुम्हीच बघा काय त्या. म्हणजे लग्नानंतर ताईची जी घाबरण्याची सवय आहे ते मिस्टर नक्की कमी करते. खरं तुम्हाला काय भीती वाटते? हो. काय घाबरतात? कुठल्या कुठल्या गोष्टीला घाबरतात? असंच म्हणजे जास्त बोलत नाही, असं कुठे गेली तर भीती वाटते नवीन ठिकाणी वगैरे. मला नाही वाटलं अजून. तिसरं विधान, लग्नानंतर मिस्टर सासूबाईंपेक्षा म्हणजे आईंपेक्षा ताईचंच जास्त ऐकते. खोट खोट खरं. म्हणजे लग्नानंतर मिस्टर सासूबाईंपेक्षा ताईचंच जास्त ऐकतील काय? हो, नाही असं वाटत तुम्हाला? तुम्हाला नाही असं वाटत? मी तुमचंच ऐकणार. तुमचं काय म्हणणं आहे? उत्तर दिलं. उत्तर दिलंय. आई, चेहरा हसरा ठेवा, काळजी करू नका, लग्नानंतर ऐकणार तुमचं. गंमत केली थोडीशी. झी मराठीकडून हा आहे. पुढच्या आठवड्यातली चित्रपटाची तिकीटं दिली तुम्हाला.